पुनश्च एकदा सर्वांना नमस्कार. तर या अक्षरांची लयबद्ध मांडणी या प्रश्न प्रकारामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते सोडवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत तर ते आपण आता प्रत्यक्ष पाहूया. तर यामध्ये पहिला जो प्रश्न प्रकार आहे त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अक्षरांची लयबद्ध अशी मांडणी केलेली असते. जसं सा रे ग म पा जसं हे स्वर लयामध्ये येतात तसं या ठिकाणी काहीतरी एक लय धरलेली असते अक्षरांनी आणि ती लय आपल्याला शोधायची असते आणि ती लय शोधून त्या प्रश्नाला पर्याय जो आहे तो आपल्याला शोधायचा असतो. ठीक. तर आता या प्रकारचे प्रश्न सोडवताना दोन्ही प्रकार असू द्या तर ते प्रश्न सोडवताना आपल्याला कोणती ट्रिक्स वापरावी लागते तर सर्वात अगोदर तुम्हाला हे रिकाम्या जाग्यासहित किती अक्षरे आहेत ती मोजून घ्यावी लागते. तर रिकाम्या जाग्यासहित अक्षर आपण आता मोजून घेऊया या उदाहरणामध्ये. तर हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागेसहित किती अक्षरे आहेत एकूण अठरा अक्षरे आहेत. ठीक आहे. आता ती अठरा अक्षरे मी बाजूला दिली आहे. तर आता या अठरा अक्षरांचे आपल्याला गट किती पाठतात ते पाहायचे म्हणजे अठरा अक्षरांचे आपल्याला जर अवयवचा शोधण्याचा विचार केला तर सहा सहाचे तीन गट पडू शकतात. बरोबर आहे. सहा सहा अक्षराचे तीन गट साहित्यिक अठरा किंवा तीन तीन अक्षराचे सहा गट म्हणजे हे दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी असू शकतात. त्या दोन्ही आपल्याला तपासावे लागते. ठीक आहे. तर मग आता आपण पहिला असं करीत धरू की तीन तीन अक्षराचे सहा गट म्हणजे एक तीन तीन अक्षराचे सहा गट असतील किंवा सहा सहा अक्षराचे तीन गट असतील असं दोन पॉसिबिलिटी आहे. तर पहिला आपण लक्षात घेऊया तीन तीन अक्षराचे सहा गट करायचे. ठीक आहे. तर मग तीन तीन अक्षराचे सहा गट केले तर मग आता या ठिकाणी हा पहिला गट होईल त्याच्यानंतर हा दुसरा गट होईल. ठीक आहे. तर मग हा गट असू शकतो का नाही तर हे या ठिकाणी पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी हे जे पूर्ण अक्षर आहे हे आलेले पूर्ण अक्षर तर या ठिकाणी रिपीट झाले का ते शोधायचं आपण. मग आता या ठिकाणी पहा इथं पूर्ण अक्षर आलेले इकडं रिकाम्या जागा सोडून द्या इथं पूर्ण अक्षर आलेले इथं तुम्ही जर पाहिलं सी ए सी ए बी म्हणजे या ठिकाणी हे सी ए जे आहे ते दोन रिपीट झालेले म्हणजे या ठिकाणी तीन अक्षरांचा गट असू शकतो ज्या ज्या ठिकाणी हे अक्षर रिपीट नाही आहे. ठीक आहे. तर मग तीन तीन अक्षराचे गट करू आपण. तीन तीन अक्षराचे असे गट आपण करून घ्यायचे. तीन तीन अक्षराचे सहा गट झालेले. ठीक आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर हा एक जो गट आहे तो आपल्याला पूर्ण मिळालेला आहे म्हणजे याच्यात कोणतीही रिकामी जागा नाही आहे सी ए बी. मग हा गट जो पूर्ण मिळालेला आहे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी सी ए बी आणि सी ही तीन अक्षरे प्रत्येक याच्यात यायला पाहिजे. ठीक आहे. तिची मांडणी कशी आहे आपण ती तिची लय जी आहे ती लय आपण ती सुद्धा शोधू पण प्रत्येक गटामध्ये तीन अक्षरे यायला पाहिजे ए बी सी. आता या ठिकाणी बी आणि सी आहे कोणतं नाही आहे ए नाही आहे तर ए लिहून काढायचं. इथं सी आणि ए आहे मग कोणतं नाही आहे बी ते लिहून काढायचं. ठीक आहे. या ठिकाणी ए आणि बी आहे काय नाही आहे तिन्हीपैकी सी नाही आहे ते लिहून काढायचं. या ठिकाणी पहा ए आणि सी आहे मग मतलब बी नाही आहे. ठीक आहे. ते बी लिहून काढला पण त्याच्यानंतर या ठिकाणी सी आणि ए आहे म्हणजे काय नाही आहे परत बी नाही म्हणजे बी लिहून काढलेले. ठीक आहे. तर अशा प्रकारे अक्षरं लिहिली आणि मग याच्यामध्ये तुम्ही जर आता लय पाहिली तर ए बी सी नंतर बी सी ए म्हणजे हा जो पहिला अक्षर आहे तो शेवटी टाकत गेलेला आहे म्हणजे तुम्हाला लय सुद्धा या ठिकाणी सापडलेली आहे. पहा ए बी सी नंतर बी सी ए म्हणजे हा बी सी आणि ए पुढे टाकलेला आहे नंतर इथं पहा सी ए घेतला आणि बी जो आहे पहिला तो पुढे टाकला अशी लय या ठिकाणी साधलेली आहे आणि म्हणून या उदाहरणामध्ये जो पर्याय बरोबर येतो तो म्हणजे पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी बरोबर.